कसब्यात भाजपच्या रासनेंना धूळ चारत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी मोठा विजय मिळवलाय। तब्बल 28 वर्षापासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यातला हा विजय काँग्रेस आणि मवियासाठी मोठा दिलासा आहे। भाजपचा 28 वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला। कसब्यात धंगेकरांचा ऐतिहासिक विजय। सत्तेची ताकद आणि शिंदेंची साथ तरीही भाजप अपयश। मतमोजणीच्या सर्व फेऱ्या पूर्ण होण्याआधीच कसब्यात रवींद्र धंगेकर आणि महाविकास आघाडीचा जल्लोष सुरू होता। पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसचे रवींद्र धंगेकर कसब्यात आघाडीवर होते। आता हा आज जनतेचा विजय दिसतोय। पैशाच्या पावसापुढे मतदानाचा पाऊस मोठा होता। पैशाला जनतेने भीक घातली नाही आणि दबावला भीक न घालता माझ्या मागे ही जनता उभी राहिली आणि आज जनतेचा विजय झालेला दिसतोय। खूप आनंद झालाय। आज अखेर निकाल लागलाय आणि खूप छान वाटतंय। हा विजय माझ्या एकटीचा नाहीये तर माझ्या कसबा विधानसभेतल्या सगळ्या जनतेचा विजय। हा गेली 30 वर्ष धंगेकरांनी जे कष्ट केलेत त्यांचा हा जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे। कसबा हा गेल्या 28 वर्षांपासूनचा भाजपचा बालेकिल्ला, पण आयबीच्या अहवालात हा हक्काचा मतदारसंघ राखणं कठीण असल्याचं लक्षात आलं। त्यानंतर भाजपनं पूर्ण ताकदपणाला लावलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेऱ्या वाढल्या। चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यासारखे नेते कसब्यात तळ ठोकून होते। शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही बैठका आणि रोड शो करत ताकद देण्याचा प्रयत्न केला, पण राज्यात सत्ता शिंदे गटाची असूनही भाजपला कसबा वाचवता आला नाही। टिळकांच्या घराण्यात भाजपनं उमेदवारी नाकारली, त्यामुळं भाजप ब्राह्मणांना डावलत असल्याची भावना झाली। कट्टर ब्राह्मण मतदारसंघात भाजपला मतं मिळाली नाहीत। भाजपनं पैसे वाटल्याचा आरोप झाला। शेवटच्या टप्प्यात भाजपनं निवडणूक हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी केली। कोणतीही कसर ठेवायची नाही असा चंग बांधलेल्या भाजपनं व्हीलचेअरला खिळून बसलेल्या गिरीश बापटांनाही प्रचारात उतरवलं। पण भाजपची ही सहानुभूतीची खेळीही मतदारांच्या पचनी पडली नाही। पण इतकं करूनही कसब्याच्या मतदारांनी भाजपला दिलेला धक्का जोरदार। पण प्रतिष्ठा वगैरे काही नाही आहे। पोटनिवडणूक आहे, पुढे निवडणूक आहेत, त्यामुळं आत्ता समजा आम्ही कमी जास्त झालं तर पुढे भरपाई काढतात। माझी परिस्थिती थोडी खुशी थोडी गम अशी झालेली आहे। दोन्ही निवडणुका पोटनिवडणुका पुण्यामध्ये होत्या। आम्ही सगळ्यांनी खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं गेलो। भाजपचे हेमंत रासने यांच्यावर मतदार नाराज असले तरी मतदारांचा भाजपवर रोष असल्याचं दिसून आलं। कोण आहेत रवींद्र धंगेकर? शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा धंगेकरांचा राजकीय प्रवास राहिलाय। 4 वेळा नगरसेवक असताना कामातून त्यांनी जनसंपर्क वाढवला। 2009 विधानसभा निवडणुकीतही गिरीश बापटांना तगडं आव्हान दिलं होतं। 2017 काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला। राज ठाकरेंनी खडसावल्यानंतरही मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी अप्रत्यक्षपणे धंगेकरांना मदत केल्याची चर्चा आहे। धंगेकरांचा विजय हा महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढवणार आहे। ज्ञानेश्वर हिंगोलीकर सह प्राची कुलकर्णी, साम टीव्ही न्यूज, पुणे।